हॅलो एवरीवन, मी प्राध्यापक विवेक चौगुले, विवेकवर्धिनी ज्युनियर कॉलेज पंढरपूर. सुरुवातीला तुमचं 11वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. आज आपण मॅथमॅटिक्सचा पहिला चॅप्टर सुरू करणार आहे. तर ह्या मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स हा जो चॅप्टर आहे, ह्यामध्ये हा जो सब्जेक्ट आहे, ह्यामध्ये आपल्याला दोन वेगवेगळे सेक्शन्स असतात. सेक्शन 1 मध्ये कोणकोणते चॅप्टर्स आहेत ते आधी आपण पाहू. इथं फर्स्ट वन इज अँगल अँड इट्स मेजरमेंट, सेकंड वन इज अ ट्रिग्नोमेट्री फर्स्ट, थर्ड ट्रिग्नोमेट्री सेकंड, फोर्थ चॅप्टर इज अ डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस, स्ट्रेट लाईन, सर्कल अँड कोनिक सेक्शन, मेजर्स ऑफ डिस्पर्शन, अँड लास्ट वन इज प्रोबॅबिलिटी. सिमिलरली फॉर सेक्शन सेकंड, देअर इज अ कॉम्प्लेक्स नंबर, सिक्वेन्स अँड सेरीज, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन, मॅथमॅटिकल इंडक्शन अँड बायनॉमियल थिअरम, सेट्स अँड रिलेशन्स, फंक्शन्स, लिमिट्स, कंटिन्युटी अँड डिफरन्सिएशन. तर अशा पद्धतीने हे 9 चॅप्टर सेक्शन सेकंड मध्ये आहेत. ओके, तर आपल्याला हे सगळं बेसिक तर करावंच लागणार आहे 12वीच्या दृष्टीनं. शिवाय 11वी आणि 12वीच्या ह्या सगळ्या मॅथमॅटिक्स वरती आपल्याला सीईटी तसेच जेईचे आपल्याला एमसीक्यू किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायचे असतात. त्यामुळं प्रत्येक टॉपिक आता आपण क्लिअर करत जाऊया. हे जे टॉपिक्स आहेत हे आपण चर्चेवर आता आपले युट्यूब वरती हे व्हिडिओ येणारच आहेत. तुम्हाला आवडले तर तुम्ही लाईक करा. पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पाहायचे असतील, त्याचे नोटिफिकेशन मिळायचे असतील, तर तुम्ही हा माझा जो चॅनल आहे विवेक चौगुले सर्स मॅथमॅटिक्स, हा तुम्ही सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला ते पाहता येतील. ओके, ठीक आहे. तर या आजच्या पहिल्या लेक्चर मध्ये आपण पहिला चॅप्टर सुरू करणार आहे, त्याचं नाव आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. अॅन्युअल एक्झामला याचे वेटेज आहे 4 मार्क्ससाठी. काय आहे ह्या बाबतीत पहा. अतिशय छोटा आणि इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. त्यामध्ये चॅप्टर आउटलाईन मध्ये तुम्हाला सुरुवातीला सिलेबस सांगितलाय काय काय आहे यामध्ये. डेफिनेशन अँड टाइप्स ऑफ अँगल्स सुरुवातीला पाहणार आहोत. दुसरं आहे ते सिस्टीम ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल्स, अँगल मेजर करण्याच्या पद्धती. फर्स्ट वन इज हेक्साडेसिमल सिस्टीम अँड सेकंड वन इज अ सर्क्युलर सिस्टीम. ओके, अशा पद्धतीने हे आर्टिकल्स आहेत. अँड लास्ट आर्टिकल इज लेंथ ऑफ आर्क अँड एरिया ऑफ सेक्टर, बट दिस आर्टिकल इज अ डिलीटेड फॉर करंट इयर 2020-21 फॉर द रिझन ऑफ COVID-19. ओके, म्हणजे शासनानं जो 25% सिलेबस डिलीटेड केलेला आहे त्यामध्ये प्रत्येक चॅप्टरचे काही काही आर्टिकल्स आहेत. त्यामध्ये इथलं सेकंड आर्टिकल लेंथ ऑफ आर्क अँड एरिया ऑफ सेक्टर आहे. म्हणजे ऍक्च्युअली हे त्या ठिकाणी एकच आर्टिकल आपल्याला तसं महत्वाचं आहे, सिस्टम ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल. आणि त्याच्यावरतीच आपण आता हे एक्झाम्पल्स पाहणार आहोत किंवा काय सिस्टम आहे, काय थिअरॉटिकल पार्ट आहे आपण पाहणार आहोत. ओके, ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डेफिनेशन फक्त पाहूया काय काय आहे या डेफिनेशन्स, मग आपण सिस्टम कड नेक्स्ट लेक्चरला पाहूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण हे बेसिक परफेक्ट करूया. अँगलची डेफिनेशन पहा. अँगल इज द युनियन ऑफ टू नॉन कोलिनियर रेज हॅव्हिंग कॉमन एंड पॉइंट. अँगल म्हणजे दोन नॉन कोलिनियर रेजचा संयोग असतो, त्या ठिकाणी युनियन असतं, त्याचा एंड पॉइंट हा कॉमन असतो. ओके, द कॉमन एंड पॉइंट इज कॉल्ड एज द व्हर्टेक्स अँड द रेज आर कॉल्ड एज द साइड्स ऑफ द ट्रायंगल. सी हियर, द रे ओ ए अँड ओ बी, दीज आर द टू रेज अँड दीज आर द नॉन कोलिनियर रेज, बट देअर एंड पॉइंट इज कॉमन. Therefore, this is the O, and this O is called as the common endpoint, is called as the vertex, and the rays OA and OB are called as the sides of the angle. अशी सिंपल डिफिनेशन जी ऑलरेडी आपल्याला माहित आहे, पुन्हा एकदा या ठिकाणी डिफाईन केलेली. ओके, आता बघा या ठिकाणी डायरेक्टेड अँगल म्हणून एक डेफिनेशन आहे. डायरेक्टेड अँगल मध्ये तुम्ही जर डायग्राम मध्ये ऑब्झर्व केली तर तुमच्या लक्षात येईल की तो OA हा रे दिसतोय, OB रे दिसतोय. ओए हा जो रे आहे त्याला इनिशियल आर्म किंवा इनिशियल रे असं म्हटलं जातं. ओबी जो रे आहे त्याला टर्मिनल आर्म किंवा टर्मिनल रे असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी डिरेक्शन दाखवलेले आहे ओए टू ओबी, म्हणजे हा जो रे ओए आहे तो रोटेट होतो ओ भोवती, आणि तो रोटेट कुठेपर्यंत होतो, टिल इट टेक्स द पोझिशन ऑफ द रे ओबी, देन दिस अमाऊंट ऑफ रोटेशन दॅट इज अँगल ए ओ बी इज कॉल्ड एज द डायरेक्टेड अँगल. नाउ सी द डेफिनेशन. Let the ray OA rotates around O till it takes the position of the ray OB, then the angle so obtained, आणि त्यामुळे जो अँगल आपल्याला मिळतो ड्यू टू दिस रोटेशन इज कॉल्ड एज द डायरेक्टेड अँगल. ओके,
द रे ओ ए इज कॉल्ड एज इनिशियल रे एंड द रे ओ बी इज कॉल्ड एज द टर्मिनल रे. तर इनिशियल रे आणि टर्मिनल रे त्या ठिकाणी आपल्याला माहित असत. आता ते जे रोटेशन आहे ते रोटेशन पाहायचं. इफ द रे ओ ए रोटेट्स इन अँटी क्लॉकवाइज डिरेक्शन देन द अँगल फॉर्मड इज टेकन एज पॉझिटिव्ह अँगल. सिमिलरली इफ द रे ओ ए रोटेट्स इन क्लॉकवाइज डिरेक्शन देन द अँगल फॉर्मड इज टेकन एज निगेटिव्ह अँगल. महत्वाचा कन्सेप्ट आहे हा. जर त्याचं रोटेशन त्या रेचं जे रोटेशन आहे ते अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन जर असेल तर तो अँगल आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करायचा, आणि जर त्याचं रोटेशन हे क्लॉकवाईज डिरेक्शन असेल तर त्या ठिकाणी त्याचं त्या ठिकाणी तो अँगल कन्सिडर ऍज अ निगेटिव्ह अँगल. ओके, तर या पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचे कन्सेप्ट आपले क्लिअर झाले आहेत. आता टाइप्स ऑफ अँगल पहा. आपण दोन डेफिनेशन ऑलरेडी आता आपण पाहिले, अँगल आणि डायरेक्टेड अँगल. आता याचे टाइप्स पहा. टाइप्स ऑफ अँगल्स मध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे, तर सुरुवातीला पहा झिरो अँगल. इफ फॉर डायरेक्टेड अँगल ए ओ बी द रे ओ ए अँड द रे ओ बी आर सेम द अमाउंट ऑफ रोटेशन इज झिरो देन इट इज कॉल्ड एज झिरो अँगल. म्हणजे ओ ए आणि ओ बी हे जे दोन रेज आहेत ते कोलिनियर आहेत, म्हणजे एकमेकावरती आहेत. याचा अर्थ त्या दोन्ही मध्ये कुठलंही अमाऊंट ऑफ रोटेशन नाही डायग्राम मध्ये दाखवलेल्या पद्धतीनं, म्हणजेच झिरो असतं. त्या अँगलला काय म्हणायचं, झिरो अँगल. ओके, दुसरा टाइप पहा स्ट्रेट अँगल. इफ फॉर डायरेक्टेड अँगल ए ओ बी द रे ओ ए अँड रे ओ बी आर द अपोजिट अपोजिट असतात, ओ ए आणि ओ बी हे अपोजिट असतात, दॅट इज द अमाऊंट ऑफ रोटेशन इज 180 डिग्री. म्हणजे हे जे अमाऊंट आहे हे 180 डिग्री असतं. अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन प्लस 180 डिग्री. क्लॉकवाईज डिरेक्शन जर ते मेजरमेंट लिहिलं तर आपण वी कॅन राईट -180 डिग्री. दॅट अँगल इज कॉल्ड एज स्ट्रेट अँगल. ओके, ठीक आहे. पुढे पहा अँगल इन स्टँडर्ड पोझिशन किंवा स्टँडर्ड अँगल कशाला म्हटलं जातं. तर जो अँगल आहे इथं पहा डायग्राम मध्ये, तर एक्स ओ पी इज इक्वल टू थिटा हा जो अँगल आहे तो स्टँडर्ड अँगल आहे. कारण त्या अँगलचा व्हर्टेक्स जो असतो तो ओरिजिनल असतो. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसच्या जो कार्टेशियन कॉर्नेट सिस्टीम आहे, म्हणजे रेग्युलर रेक्टॅंग्युलर कॉर्नेट सिस्टीम पण आपण त्याला म्हणतो, त्याच्या ओरिजिनला व्हर्टेक्स पाहिजे त्या अँगलचा. आणि इनिशियल रे इट मस्ट बी अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, तो एक्स ऍक्सिस वरतीच असला पाहिजे. मग टर्मिनल रे कोणत्याही क्वाड्रंट मध्ये असला तरी चालतो. इथं ओपी मध्ये आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे, सेकंड क्वाड्रंटला टर्मिनल रे आहे, थर्ड क्वाड्रंट मध्ये टर्मिनल रे आहे. मात्र व्हर्टेक्स इज ऍट द ओरिजिन अँड इनिशियल रे मस्ट बी अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. दॅट अँगल आर कॉल्ड एज द स्टँडर्ड अँगल्स. ओके, किंवा अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. म्हणजे एक्स ओ पी, एक्स ओ क्यू, एक्स ओ आर हे जे अँगल आहेत ते स्टँडर्ड अँगल आहेत. डेफिनेशन इथे तुम्हाला दिलेलेच आहे. पहा, इन द रेक्टॅंग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम अ डायरेक्टेड अँगल विथ इट्स व्हर्टेक्स इज ऍट द ओरिजिन अँड इनिशियल रे अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस इज कॉल्ड एज अँगल इन स्टँडर्ड पोझिशन ऑर स्टँडर्ड अँगल. अँड देअरफोर इन फिगर अँगल एक्स ओ पी, अँगल एक्स ओ क्यू, अँगल एक्स ओ आर द अँगल्स इन स्टँडर्ड पोझिशन. तर हे स्टँडर्ड पोझिशन मध्ये अँगल इथे जे दाखवलेले आहेत ते आपल्याला त्या पद्धतीने सांगता येईल. भले अँटी क्लॉकवाईज असो किंवा क्लॉकवाईज डिरेक्शन असो, बट इट्स अ व्हर्टेक्स इज ऍट द ओरिजिन अँड इनिशियल रे मस्ट बी अलॉन्ग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. देअरफोर इट इज कॉल्ड एज स्टँडर्ड अँगल. बट अँगल पी ओ क्यू इज नॉट इन स्टँडर्ड पोझिशन. पी ओ क्यू ला स्टँडर्ड पोझिशन मध्ये म्हणता येणार नाही, कारण व्हर्टेक्स आहे ओरिजिनला, पण ओपी हा जो इनिशियल रे आहे तो एक्स ऍक्सिस वरती पाहिजे, त्यामुळे त्याला स्टँडर्ड अँगल म्हणता येणार नाही. ओके, अंडरस्टँड दिस डेफिनेशन. गुड. नाऊ नेक्स्ट क्वाड्रंटल अँगल. अ डायरेक्टेड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन हुज टर्मिनल रे लाईज अलॉंग एक्स ऍक्सिस ऑर वाय ऍक्सिस इज कॉल्ड एज द क्वाड्रंटल अँगल. म्हणजे इन डायरेक्टेड अँगल असतो स्टँडर्ड पोझिशन मधला, म्हणजे ओरिजिन हा व्हर्टेक्सला असतो, सॉरी व्हर्टेक्स हा एक्स वाय कॉर्नर सिस्टीमच्या ओरिजिनला असतो, आणि इनिशियल रे हा एक्स ऍक्सिस वरती असतो. पण त्याचा जो टर्मिनल रे आहे तो कोणत्या तरी ऍक्सिस वरती असायला पाहिजे. एक्स असो, वाय असो, एक्स डॅश किंवा वाय डॅश कुठल्याही ऍक्सिस वरती असायला असेल तर त्या अँगलला काय म्हणायचं, क्वाड्रंटल अँगल असं म्हणायचं. म्हणजे थोडक्यात दुसऱ्या भाषेमध्ये ज्या अँगलचे मेजरमेंट 0, 90, 180, 270, 360 म्हणजे मल्टिपल ऑफ 90 डिग्री मध्ये जर असेल तर
तर त्या अँगलला क्वाड्रंटल अँगल असं म्हटलं जातं. ओके, इन फिगर अँगल एक्स ओ पी, एक्स ओ क्यू, एक्स ओ आर, एक्स ओ एस हे जे अँगल्स आहेत त्याला क्वाड्रंटल अँगल असं म्हटलं जातं. अँड लास्ट डेफिनेशन पहा, को टर्मिनल अँगल्स, महत्वाचा कन्सेप्ट आहे हा, द डायरेक्टेड अँगल्स ऑफ डिफरंट अमाउंट ऑफ रोटेशन हॅव्हिंग द सेम पोझिशन ऑफ इनिशियल रे अँड टर्मिनल रे आर कॉल्ड एज को टर्मिनल अँगल्स. म्हणजे इनिशियल रे आणि टर्मिनल रे हा सेम असतो, एकाच ठिकाणी असतो, मात्र अमाऊंट ऑफ रोटेशन हे वेगवेगळे असू शकतात, असतात, अशा अँगल्सला को टर्मिनल अँगल्स असं म्हणायचं. मग ते दोन असू शकतील, तीन असू शकतील, असे अँगल्स दोन किंवा दोन पेक्षा अधिक अँगल्स त्या ठिकाणी असू शकतील, की जेणेकरून त्याचा इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म सेम असतो, म्हणजे फिरून त्याच ठिकाणी तो अँगल असा रोटेट होतोय, म्हणजे 360 जर आपण ऍड करत गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला को टर्मिनल अँगल्स आपल्याला मिळतील. ओके, म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये आपण असे पण डेफिनेशन सांगू शकतो, इन अदर वर्ड्स, इफ द डिफरन्स बिटवीन द मेजर्स ऑफ टू डायरेक्टेड अँगल्स इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री, म्हणजे 360 पटीमध्ये अँगल जर दोन अँगलची वजाबाकी येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, को टर्मिनल अँगल्स, देन दॅट अँगल्स आर सेड टू बी को टर्मिनल अँगल्स. डायग्राम वरून तुम्हाला क्लिअर होईल, पहा ए ओ बी हा 30 डिग्री आहे, हा एक अँगल झाला, याचं इनिशियल आर्म ओ ए आहे, तो ओ बी आहे, बट दिस अँगल अगेन रोटेट अगेन 360 डिग्री, म्हणजे अजून फिरून परत त्याच ठिकाणी तो जर ते दोन्ही अँगल जर त्या ठिकाणी डिफाईन करता आले तर अधिक 360 होईल. 30 मध्ये 360 ऍड केल्यावर 390, अजून त्यामध्ये आपण ऍड केल्यावरती 750 येईल. अशा पद्धतीने आपण जर रोटेट करत गेलो तर 360 ऍड होत जाईल. हे सगळे अँगल काय आहेत, को टर्मिनल अँगल्स आहेत. किंवा याच दुसऱ्या बाजूने जर आपण याचा विचार केला अँड क्लॉकवाईज डिरेक्शन जर ते मेजरमेंट पाहिलं तर ते 330 अंश, -330 अंश होईल. तर त्या ठिकाणी अशा अँगलला हे 30 डिग्री आणि -330 डिग्री आर कॉल्ड एज द को टर्मिनल अँगल्स, किंवा 30 डिग्री अँड 390 डिग्री इज ऑल्सो कॉल्ड एज को टर्मिनल अँगल्स. ओके, थोडक्यात दोन अँगलची वजाबाकी 390 - 30 = 360 इज द मल्टिपल ऑफ 360 डिग्री, देअरफोर इट इज कॉल्ड एज द को टर्मिनल अँगल. किंवा -330 - 30 म्हणजे -360, मग ते पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो, तर त्याच्या इंटिग्रल मल्टिपल मध्ये जर डिफाईन होत असतील, म्हणजे 360, 720, 1080 अशी जर दोन अँगलची वजाबाकी येत असेल तर त्याला को टर्मिनल अँगल्स असं म्हटलं जातं. ओके, इथे प्रॅक्टिस साठी एक्झाम्पल दिलेले पहा. को टर्मिनल अँगल्स डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ अँगल्स आर को टर्मिनल. हा पहिलं 210 - 150, मोठ्यातून लहान वजा करायचं, 210 - 150 म्हणजे 210 - 150 = 360. हेन्स गिवन टू अँगल्स आर को टर्मिनल बिकॉज इट डिफाइन्स मल्टिपल ऑफ 360 डिग्री, किंवा 360 डिग्री, द डिफरन्स बिटवीन टू अँगल्स इज 360 डिग्री, हेन्स इट इज कॉल्ड एज द को टर्मिनल. फॉर सेकंड देर इज अँगल्स आर गिवन 360 डिग्री अँड -30 डिग्री. इथं आपण वजाबाकी केली, 360 अंश -30 अंश म्हणजे -+ होईल, 360 - 30 म्हणजे 390, which is not integral multiple of 360 degree and therefore they are not coterminal. The given angles are not coterminal. तर अशा पद्धतीने तुम्हाला तिसरं, चौथं, पाचवं हे एक्झाम्पल सॉल्व करता येईल. मला वाटतं आजच्या ह्या लेक्चरमधून तुम्हाला डेफिनेशन, स्टँडर्ड अँगल आणि कोटर्मिनल अँगल्स ज्या महत्वाच्या आहेत, डायरेक्टेड अँगल कशाला म्हणायचं, टाइप्स ऑफ अँगल, अशा बऱ्यापैकी बेसिक कन्सेप्ट आपल्याला अंडरस्टँड करून घेतल्या, समजलं असेलच तुम्हाला. हे आपल्याला एमसीक्यू साठी, सीईटी साठी हे फार उपयोगी आहे, आणि त्यामुळं या ठिकाणी आजचं हे कन्सेप्ट व्यवस्थितपणे सगळे क्लिअर करून घ्या. काय अडचण असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये लिहा. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. इथून पुढे सर्व लेक्चर्स तुम्हाला युट्यूब वरती अपलोड झालेली सर्वात आधी नोटिफिकेशन कळेल. ओके, थँक्यू.